लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प असताना वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीनं ना ई नाम योजनेतून हळदीच्या दीड लाख पोत्यांची केली खरेदी लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प असताना वसमत इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इनाम योजनेतून एक लाख एकोणसाठ हजार तीनशे चौदा पोते हळदीची ऑनलाईन खरेदी केली खरीप चे संकटात शेतकऱ्यांच्या मदत मिळाल्यामुळे आर्थिक अडचणी दूर झाल्या आहेत इनाम योजनेत हळदीची ऑनलाईन खरेदी करणारी राज्यातील दुसरी बाजार समिती ठरली आहे राज्यातील सांगलीनंतर वसमतची बाजारपेठ हळदीसाठी प्रसिद्ध आहे तालुक्याला येलदरी सिद्धेश्वरसह इसापूर धरणाचं पाणी मिळतं त्यामुळे हळदीचं पीक प्रामुख्यानं घेतलं जातं राज्यासह परराज्यात आणि महाराष्ट्रात परराष्ट्रात हळद निर्यात होत असल्यानं हा भाव चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांची वसमत बाजारपेठेला पसंती असते हळदीने गजबजलेली बाजारपेठ असताना यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवल्यामुळे शेतकऱ्यांना हळद बाजारात विक्रीसाठी आणणं कठीण बनलं होतं त्यामुळे पेरणीच्या तोंडावर खत बियाणे खरेदी कशी करायची या चिंतेत शेतकरी होता